बघितलं म्हणून उदाहरण पाहूया एका सांकेतिक भाषेत पसारा हा शब्द पासर असा लिहितात कवळसा हा शब्द कावाडास असा लिहितात पाय हा शब्द पया असा लिहितात तर कामना हा शब्द कसा लिहावा पर्याय पहिला पर्याय कामान दुसरा पर्याय कमान तिसरा पर्याय कमना चौथा पर्याय कामाना मग आता आपल्याला योग्य पर्याय काढण्यासाठी त्याचं निरीक्षण करावं लागेल निरीक्षण करताना आपण लिहूया पहिला शब्द आहे पसारा पसारा त्याच काय दिलंय पासर दुसरा शब्द काय आहे कवडसा कवडसा त्याच काय दिलंय कावाडास त्यानंतर तिसरा शब्द दिलेला आहे आपल्याला पाय काय दिलंय पया आपल्याला विचारला शब्द काय कामना आता निरीक्षण केलं बरोबर आपल्या लक्षात येत इथं सला काना आहे इथं रला काना आहे परंतु इथं सला आणि रचा काना काढला इथं पला काना आहे तिथं पला काना दिलाय कवडसा या शब्दात फक्त सला काना आहे आणि इकडे पाहिलं तर सहसा काना काढून टाकला आणि यावर पहिल्या तिन्ही अक्षरांना काय दिलाय काना दिलाय आता पाय या शब्दामध्ये पला काना आहे तो काढून टाकलाय याला काना नाही याला मात्र इथे काय दिलाय काना दिलाय मग आपल्याला याच्यात पण काय करावं लागणार आहे तसं कामनामध्ये मला काना नाही कला आणि मला काना आहे तो काढून टाकायचा आणि फक्त मला काना द्यायचा आहे मग काय क मा न जे दोन्ही काने काढून टाकले आणि मला काना दिला म्हणजे कमान शब्दाचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार असे कामान म्हणजे हा पर्याय नाही आहे कमना हा पण नाही कामाना हा पण नाही म्हणून दोन नंबरचा पर्याय कमान हा आहे म्हणून आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे सोपा आहे याची पण गरज नाहीये इथं आपण जर निरीक्षण केलं प्रश्न तर आपलं उत्तर काही सेकंदात तयार असेल असाच प्रयत्न परीक्षेला उदाहरण आल्यानंतर आपण सर्वांनी करावा.